मृतदेह स्मशानात नेण्यासाठी शववाहिका किंवा अन्य वाहन न मिळाल्याने अक्षरशः सायकलवरून मृतदेह नेण्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. बेळगावच्या कित्तूर तालुक्यातल्या एम के हुबळी गावात ही घटना घडली आहे. गावातल्या एका 70 वर्षीय व्यक्तीची शनिवारी रात्री तब्येत बिघडली, पण वृद्धाला दवाखान्यात नेण्यासाठी रुग्णवाहिका न मिळाल्यानं वृद्धावर उपचार होऊ शकले नाहीत आणि घरातच त्यांचा मृत्यू झाला. गंभीर बाब म्हणजे सकाळी त्या व्यक्तीचा मृतदेह स्मशानात नेण्यासाठी शववाहिकाही न मिळाल्यानं वृद्धाच्या कुटुंबियांनी सायकलवर मृतदेह स्मशानात नेण्याचा निर्णय घेतला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडतोय, त्यामुळे सर्वसामान्य जनतेला रुग्णवाहिका आणि शववाहिका उपलब्ध होणंही अवघड झालंय. आणखी एक ब्रेकिंग बातमी, शरद पवारांच्या सिल्वर ओक बंगल्यावरून एक मोठी अपडेट समोर येते आहे. शरद पवारांच्या बंगल्यावरील 12 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे शरद पवार आणि कुटुंबियांमध्ये कोणालाही कोरोनाची लागण झालेली नाही. शरद पवारांच्या बंगल्यावरील ज्या 12 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे त्यामध्ये एका ड्रायव्हरचा समावेश आहे. काल मुंबईतल्या ब्रिज कँडी रुग्णालयात शरद पवारांची कोरोना चाचणी करण्यात आली. शरद पवार आणि सर्व कुटुंबियांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. स्वतः आरोग्य मंत्री ही माहिती दिली आहे. आणि आता एक बातमी आहे चित्रपटसृष्टीला धक्का देणारी. बॉलिवूडमध्ये महाराष्ट्राचा झेंडा रोवणारा मराठमोळा दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं निधन झालंय. हैदराबादमधल्या खासगी रुग्णालयात निशिकांत यांच्यावर उपचार सुरू होते. निशिकांत कामत काही दिवसांपासून लिव्हर सेरॉयसिसनं ग्रस्त होते. वयाच्या 50व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दृश्यम, मदारी, मुंबई मेरी जान यासारख्या अनेक हिंदी सिनेमातनं निशिकांत कामतनं आपला ठसा बॉलिवूडमध्ये उमटवला. त्यांच्या डोंबिवली फास्ट सिनेमाला अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. याव्यतिरिक्त जॉन अब्राहिमच्या रॉकी हँडसम चित्रपटात निशिकांत कामतनं खलनायकाची भूमिका केली होती. 2022 साली निशिकांतचा दरबदर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणं अपेक्षित आहे.